माजी आमदार कपिल पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. शिवतीर्थावर राज ठाकरे आणि पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली असं समजतंय. कपिल पाटील विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्या संदर्भात ही भेट होती असं कळतंय. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा जो दुरावा आहे तो स्पष्टपणे दिसून येतो तुमचा, आणि त्याचमुळे एका भावाकडून दुसऱ्या भावाकडे जाण्याची वाटचाल आहे. मी नेहमीच सामाजिक प्रश्नांवरती काम करत आलेलो, मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, त्यामुळे राजकारण माझ्यासाठी दुय्यम भाग आहे. आणि सामाजिक प्रश्नांसाठी वंचितांच्या मुद्द्यांवरती मी कायम सगळ्या नेत्यांना भेटत असतो आणि बोलत असतो, समाजातल्या पुढाऱ्यांना भेटत असतो, समाजातल्या सगळ्या घटकांशी बोलत असतो, त्यामुळे हा संवाद माझा चालू असतो. त्याचबरोबर काल मव्याची मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये तुमची अनुपस्थिती पाहायला मिळेल, तुम्हाला आमंत्रण नव्हतं का? आमंत्रण देऊन सुद्धा जी नाराजी आहे तुम्ही दाखवली. मला वाटतं तो तीन पक्षांच्या आघाडीचा काहीतरी मेळावा होता, मला काही त्याची कल्पना नाही. आणि काहीतरी नवा चेहरा जाहीर करावा वगैरे या मुद्द्यावर तर तो होता, त्याचं काय झालं मला कारण मी उपस्थित नव्हतो, पण मी वर्तमानपत्रात वाचलं त्यावर एवढंच दिसतं की टीचर त्यासाठी काहीतरी तो होता. नाही, इतर छोटे घटक प्रश्नावरती इतर नेत्यांच्या भेटी कधी घेत आहेत? राजकीय याच्यावरती अनेक भेटी झालेल्या आहेत, आज राज ठाकरेंसोबत राजकीय काही झालं का विधानसभेच्या? सामाजिक सलोखा हा राजकीय संवादातूनच होतो आणि राजकीय नेते त्यासाठी काम करू शकतात याची मला खात्री आहे, माझी धारणा आहे, आणि म्हणून मी भेटतो. मी राज ठाकरेंना आज भेटलो, अनेकदा भेटलो, तुम्ही पाहिलंय मला. बाहेर पडले असं म्हणायचं आणि महायुतीच्या जवळ